दादांसाठी कधी काही केलेस की नाही? नेहमी. बट नॉर्मली वी फाइंड पण त्यांचे व्हाईट होते आणि दुसरं ते तर काय मोदी जॅकेट वगैरे टाईप ते पण काही घालत नाही मला. आणि सांगतात की तुझं डिझायनिंग वगैरे नको, मला छान फिटिंगचे पांढरे कपडे करून दे. ते म्हणले हे बघ, मला सगळे हसले, अजिबात असं काही माझ्यासाठी करायचं नाही. निवेदिता, तू आता एका वर्षा हाईटला पोहोचलेली आहेस, लाईक यू आर द निवेदिता साबू. सो बिफोर दॅट, म्हणजे तुला जरा आपण मागे जाऊया आणि तुला कसं काय वाटलं की आपण फॅशन इंडस्ट्रीकडे वळावं? बिकॉज यू आर अ ट्रेन्ड कथक डान्सर आय सपोज, यू हॅव डन पेंटिंग्स ऑल्सो. सो म्हणजे तुला कलेची आवड ही पहिल्यापासूनच होती? ऑफकोर्स दिस इज ऑल्सो फॅशन डिझायनिंग इज ऑल्सो द आर्ट अँड क्राफ्ट्समनशिप. सो कसं तुला ह्या इंडस्ट्रीकडे यावं असं कसं वाटलं? म्हणजे कशी सुरुवात झाली तुझी? मी लहानपणापासूनच कम्प्लीट आर्टिस्ट ॲट हार्ट. अगदी म्हणजे मी 4 किंवा 5 वर्षाची असेन तेव्हापासून माझं क्लासिकल कथ्थक नृत्य, माझं स्केचिंग आणि हे ते ड्रॉइंग क्लासेस अगदी फुल स्विंग सुरू होते. क्लासिकल कथ्थकमध्ये तर मी विशारदपर्यंत पोचले, पण माझं एलिमेंटरी इंटरमिजिएट सगळ्या पेंटिंगच्या परीक्षा, माझं पेंटिंग करणं आणि फॅब्रिक्सचं वेड, म्हणजे लहानपणापासून शॉपिंगला जायचं म्हणजे माझी आई बिचारी माझ्या मागे 8-9 तास त्या दिवशी रखडणार की या दुकानातून त्या दुकानात, मग ह्याची मॅचिंग कानातलीच, मग त्याचं मग हेच कापड नाही, मग तेच, मग टेलरला जाऊन मी समजून सांगणार की मला असं नाही, मला असंच हवंय. आणि सो दिस वॉज देअर राईट फ्रॉम युअर चाइल्डहुड? राईट फ्रॉम माय चाइल्डहुड. तर 10वी झाल्यानंतर मला आई म्हणेल तुला खरंच करायचं असेल ना तर तू 2 महिन्याचा आता सुट्टीत कोर्स कर, म्हणजे तुला खरंच कळेल की फॅशन डिझायनिंग काय असतं. आणि तो कोर्स केल्यानंतर आय टुक टू इट लाईक अ फिश टू वॉटर. म्हणजे इट वॉज, म्हणजे त्याच्यातलं कटिंग आणि स्टिचिंग मला हे पण कळालं की फॅशन इज नॉट जस्ट अ ग्लॅमरस प्रोफेशन. त्याच्यामध्ये शिवणकाम यावं लागतं, त्याच्यामध्ये कटिंग यावं लागतं, दिवसंरात्र काम करावं लागतं, टेक्निकली खूप स्ट्रॉंग असावं लागतं. तर मला तो इतका आवडला विषय की आय वॉज आय ॲब्सोल्युटली 100% गेव इन टू की मला भारतातल्या आणि जगातल्या बेस्ट इन्स्टिट्यूटलाच शिकाय, मध्येच शिकायचं. म्हणजे निफ्टला जरी गेले तर मला दिल्लीचं सेंटरच हवं आहे आणि मी FIT न्यूयॉर्कला त्यांचं अफिलिएशन आहे, तर तिथे गेले तरी मला तेच अफिलिएशन मध्येच जायचंय. सो यू वेंट देअर ओनली? हा, म्हणजे माझी तयारी अशी सुरू झाली की लाखो मुलं जी अप्लाय करतात त्याच्यातले पहिली 30 मुलं फक्त निफ्टच्या सेंटरला जातात दिल्लीच्या. क्रेडिटेबल आहे म्हणजे माझी जिद्द. तिथे माझी आई ऍक्च्युली होमिओपॅथिक डॉक्टर, वडील मरीन इंजिनियर, आणि ते म्हणाले तू काय खाणार पिणार, कसं पोट भरणार तुझं ते आम्हाला माहिती नाहीये, कारण तू डिझायनर व्हायचं ठरवलंयस. आणि तोपर्यंत 12वीपर्यंत मला अगदी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, इंग्लिश, फ्रेंच, म्हणजे जेवढे विषय घेता आले असते तेवढे ते म्हणाले सगळे विषय करायचे. म्हणजे जर बदलला, यु नो, जर माइंडसेट बदलला तर यू डोंट, या यू आर नॉट स्टक विथ डुईंग दिस. पण आय थिंक आय वॉज जस्ट रिअली हॅपी. मी भारतात 3री आले, मला आवडीचं सेंटर मिळालं आणि आय एंडेड अप, म्हणजे मी खूपच एक्स्ट्रा हार्डवर्किंग होते, कारण मी भांडून गेले होते घरून की मला फॅशनच करायचं, म्हणजे शोल्डर्स वरती खूप रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्यामुळे दिल्लीला गेल्यानंतर जरा कल्चर शॉक बसला की, आणि मी 16 वर्षाची होते जेव्हा मी गेले, 12वी केली पुण्यामध्ये फर्ग्युसनला आणि आय गॉट सिलेक्टेड ऍट निफ्ट. सो वेन आय वेंट देअर सगळे माझ्या क्लासमधली 30 मुलं माझ्यापेक्षा बरीच मोठी होती आणि त्याच्यातून तर मला आणखीन असं वाटायला लागलं की आपण आपल्या असाइनमेंट्सवर आणि अभ्यासावर लक्ष द्यावं. म्हणजे मास बंक वगैरे करत असताना ते म्हणायचे की काही फरक नाही पडत, चल जाऊन पिक्चर बघून येऊ. आपलं एकतर महाराष्ट्रन अपब्रिंगिंग आणि त्याच्यातून असं वाटायचं की नाही 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 मला मी नाही, म्हणजे गट्सच नव्हते मास बंक करायचे. आणि टीचर्स म्हणायचे की आज ट्राउझर शिकवणार, ज्यांनी नाही आलं त्यांना परत ट्राउझर शिकवली जाणार नाही, आयुष्यभर ट्राउझर कापायची नाही. मग म्हणजे मी तिथे अगदी सिन्सिअर स्टुडंट सारखी बसून सगळं शिकत असायचे आणि इट वॉज, म्हणजे इट वॉज रिअली नाईस, सो मच ग्रॅटिट्यूड. आय ग्रॅज्युएटेड ॲट द टॉप ऑफ माय क्लास. लवली, मला लगेच अरविंद ब्रँड्स, ज्यांचे ॲरोली, रँगलर, फ्लाइंग मशीन हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत भारतात, त्याच्यामध्ये मला हेड डिझायनर म्हणून 19व्या वर्षी ऑन कॅम्पस नोकरी मिळाली. वाव, क्रेडिटेबल, हायएस्ट पेड. आणि द HR मॅनेजर मला अजूनही आठवतं, म्हणाला थँक गॉड इट्स लीगल टू हायर यू. म्हणजे मी 19 वर्षाची झाले होते आणि मला 3 वर्षात नोकरी मिळाली. सो माझं बँगलोरचं पण त्यांच्याकडची 2 वर्ष इतकी सुंदर गेली, कारण अरविंदचं अहमदाबाद
अख्खं इंडिगोचं प्लांट, त्यांचे शर्ट्स आणि ट्राऊझर्सचे फायनेस्ट फॅब्रिक्सचं सगळं वीविंग, लाईक ऑल द टेक्निकल नॉलेज ऑन स्केल दॅट आय गॉट वॉज रिअली मेड माय एंटायर बेस खूप स्ट्रॉंग. आणि यू हॅव बिकम अ ग्लोबल नेम नाव, तर तू इंटरनॅशनली पण एवढी फेमस आहेस, मला त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझा फर्स्ट इंटरनॅशनल शोकेस वॉज ॲट लंडन फॅशन वीक. अच्छा. हळूहळू मी एक मशीन एक टेलरपासून सुरुवात केली नोकरी सोडल्यावर, आणि एक वाढत गेलो. त्याच्यात माझा फर्स्ट तो ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूरचा टूर झाला. मग इंटरनॅशनली मला थोडं इन्व्हिटेशन्स आणि रेकग्निशन यायला लागलं. तर आपण 3 वर्ष ओळीत लंडन फॅशन वीक केलं, पॅरिस फॅशन वीकमध्ये भाग घेतला, दुबई, कोलंबो, हाँगकाँग, इवन साऊथ कोरियामध्ये एक एशिया फेस्टिवल होतो, त्याच्यात भारतातल्या डिझायनर्समध्ये माझी 3 सलग वर्ष तिथे शोकेस करायला. एव्हरी कंट्री सेंड्स वन डिझायनर. त्याच्यामध्ये आपण सोलमध्ये त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये पण शोकेस केलं. सो इंटरनॅशनली आय टेलिंग मी समथिंग अबाउट द वॉर्नर ब्रदर्स. हो. सो वॉर्नर ब्रदर्स, आपली ही जी डिझाईन सेन्सिबिलिटी आहे दॅट आय लाईक एव्हरी पर्सन हू वेअर्स आर क्लोथ्स टू फील लाईक अ सुपर हिरो, आणि जे आपले पॅटर्न्स आहेत, जे कट्स आहेत, ते खूप असे एम्पॉवरिंग क्लोथ्स बनवते मी. आणि ती डिझाईन सेन्सिबिलिटी एकमेकांशी मॅच झाल्यामुळे वॉर्नर ब्रदर्सनी मला 2 वर्षासाठी त्यांचं इंडियाचं ऑफिशियल डिझायनर म्हणून नेमलं होतं. तेव्हा आपण त्यांच्या वंडर वुमनचा जो आयपी आहे त्या आयपीला भारतीय महिलांपर्यंत कसा पोचवायचा, दॅट दिस होल फिलिंग आणि इथॉस ऑफ वंडर वुमन विच स्टँड्स फॉर यु नो स्ट्रेंथ आणि ट्रूथ आणि इक्वालिटी, आणि जी भारतीय नारी ही ऑलरेडी आहे, प्रत्येक नारी इतकं स्वतःच्या आयुष्यात करत असते की शी इज ऍक्च्युअली वंडर वुमन. म्हणजे घर सांभाळा, हे करा ते करा, बाहेर नोकरीला जा, मुलांना वाढवा, करिअर सांभाळा. आणि इन दॅट मग आपल्या कल्चरमध्ये तो सेम ते सेम इन्स्पिरेशन आणून वंडर वुमनचे कपडे इन द इंडियन कॉन्टेक्स्ट आणि वेस्टर्न वेअर कॉन्टेक्स्ट आणि ऍक्सेसरीज, सो प्रेथ कुत्युअर आणि ऍक्सेसरीज अशा तिन्ही लाईन्स आपण डेव्हलप केल्या त्यांच्यासाठी. ओ लवली. तुझं कनेक्शन हे थोडं पॉलिटिकली पण आहे मला असं कळलं, की अजित दादांच्या बहिणीची, सख्ख्या बहिणीची मुलगी आहे, फर्स्ट कझिन. हो. सो तिकडनं कसं काय, म्हणजे तिकडे तर तुला माहिती आहे की बहुतेक सगळ्या जण म्हणजे साड्याच नेसतात, रादर याच्यामध्ये दुसऱ्या खांद्यावरनं पण पदर घेऊन ते तुमच्यामध्ये राहतात, तर त्यांना कसं काय तू मॉडर्न केलंस? मला असं वाटतं की इतकी सुंदर बॅलन्स्ड फॅमिली आहे ती, की वेन इट कम्स टू कल्चर आणि आमच्या दिवाळीच्या जेव्हा भेटी होतात किंवा लग्न असतात घरात, तेव्हा इंडियन कल्चर सुद्धा तेवढंच सुंदर आणि यु नो एक प्राईड असते त्याच्यात, की यु नो एक असा फिलिंग असतं की आपण भारतीय आहोत आणि आपण ही साडी आणि आपलं कल्चर कसं कॅरी केलं पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम जेव्हा आपण मूवीजला जातोय किंवा परदेशी फिरायला जातोय किंवा वॉट एव्हर, तेव्हा तेच कम्फर्ट फंक्शनल क्लोदिंगमध्ये आणि इंडो वेस्टर्न किंवा वेस्टर्न स्टाईलनी घालून तेवढ्याच इजनी, म्हणजे यु नो टेक इट इन युअर स्ट्राईड आणि तेवढ्याच इजनी ते पण कॅरी करणं, असा जो हा कल्चरल बॅलन्स आम्ही शिकलोय घरात, विच हॅज बीन व्हेरी म्हणजे टचवूड, म्हणजे खूप खूप छान तो प्रोग्रेसिव्ह बट ऑल्सो कल्चरली रूटेड असा तो आहे. आणि मला माझ्या भावांसाठी, माझ्या वहिन्यांसाठी, माझ्या सगळ्या भावंडांसाठी कपडे घालायला केलेस की नाही? नेहमी. बट नॉर्मली वी फाइंड पण त्यांचे व्हाईट होते. आणि दुसरं ते तर काय मोदी जॅकेट वगैरे टाईप ते नाही घालत मला, आणि सांगतात की तुझं डिझायनिंग वगैरे नको, मला छान फिटिंगचे पांढरे कपडे करून दे. कारण एकदा मी थोडासा त्याच्यावर लाईन केली होती आणि बटनाचा रंग थोडासा त्याला धागा, ते म्हणले हे बघ मला सगळे हसले, अजिबात असं काही माझ्यासाठी करायचं नाही, मला साधे पांढरे झब्बे आणि छान लिनन. त्यांना खूप छान क्वालिटीची लिनन्स आवडतात कारण ती क्रिस्प पण राहतात. त्यांच्या अगदी म्हणजे काही टिपिकल पद्धती असतात की त्यांना तो 2 इंचाचा स्कफ आवडतो जो त्यांना यु नो वरती त्याला असे हो असे आवडतात. पण छान म्हणजे अगदी मजा येते. मला माझ्या साड्यांमध्येच पाहतो आम्ही सुनेत्रा वहिनींना पण, त्यांच्या साड्यांमधल्या त्यांच्या वॉर्ड्रोप मधल्या किती तुझ्या गोष्टी आहेत. मला वाटतं की त्यांचे काही सलवार कमीजेस आणि काही स्पेशल थोड्याशा भरतकामाच्या साड्या वगैरे ज्या आहेत त्या करतो आपण. पण त्यांच्या ट्रेडिशनल साड्या ऑफकोर्स ज्या आहेत त्या अगदी सुंदर विवर्स कडूनच असतात, त्यामुळे त्याच्यात काहीच हो प्रश्न नाही.
आणि नो आय रिली म्हणजे माझ्या अगदी जीवाच्या अगदी जवळचं म्हणजे क्लोजेस्ट टू माय हार्ट असं असतं ना की स्वतःच्या भावंडांसाठी कपडे करणं आणि मग त्यांनी घातलेले बघणं आणि त्याच्यातून एक वेगळा आनंद होणं, तर आय एम व्हेरी हॅपी टू. जसं तू म्हणालीस की भावंडांनी घातल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो, तसंच फिल्म फ्रॅटर्निटीमधले पण बरेचसे तुझे क्लायंट्स आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला सांग. फिल्म फ्रॅटर्निटीसाठी डिझाईन करायला मजा येते कारण एक्सपेरिमेंट खूप करायला मिळतं, म्हणजे विच इज एक्झॅक्टली ऑपोजिट टू माय फॅमिली. तिथे मला सांगितलं जातं की डिझायनिंग कमी, प्लेन कपडे जास्त, छान फिट, चांगलं फॅब्रिक. आणि इथे आय थिंक द मोर वन कॅन एक्सपेरिमेंट विथ स्टाईल, विथ फिट, विथ फिनिश किंवा, आणि त्यामुळे इट्स लाईक अ सुपर्ब ड्रीम कम ट्रू. म्हणजे आत्ताच आपण फरहान अख्तर, करीना कपूर नेहमीच म्हणजे आपले सगळे शो स्टॉपर्स जे झालेले आहेत आणि सगळ्यांच्या रॅम्पॉक शोज तुझे पुष्कळच झालेले हो, म्हणजे लॅक्मे फॅशन वीक असेल, द वर्ल्ड शोज, आता अच्छा 100 शोज पर्यंत ऑलमोस्ट म्हणजे ओव्हर द लास्ट कपल ऑफ इयर्सच झालेत. बट फिल्म्स मध्ये मला काही, मी सुरुवातीला मराठी फिल्म्सचे पण कॉस्ट्युम्स केले होते हो का, आणि अमोल पालेकरांची अँड वन्स अगेन, एक जय जय महाराष्ट्र माझा, एक दोन तीन फिल्म्सचे कॉस्ट्युम्स मी केलेले आणि त्याच्यानंतर आपला सगळा फोकस जे मेन प्रोटॅगनिस्ट असतात त्या फिल्म्स मधले त्यांचे त्या त्या फिल्म मधले कॉस्ट्युम्स करायला लागलो. जेव्हा आपण कॉस्ट्युमिंग बघतो तेव्हा त्या त्या कॅरेक्टर प्रमाणे तुला जावं, बरोबर, सो देअर यू हॅव टू चूज द फॅब्रिक ऑर वॉट एव्हर इट अकॉर्डिंग टू द कॅरेक्टर ऑफ, अकॉर्डिंग टू द स्टोरी टेलिंग. हा, कारण का समजा तुम्ही एखादं गरीब ह्याच्यातली दाखवत असाल तर तिथे तुम्हाला तुमची क्राफ्टमनशिप जास्त नाही दाखवत, तिथे स्टडी दाखवावा लागतो. द रिसर्च अँड द डेप्थ ऑफ हाऊ यू अंडरस्टँड दॅट कॅरेक्टर बिकम्स रिली इम्पॉर्टंट. म्हणजे त्यांची त्यांच्या त्या अख्ख्या पर्सनॅलिटीमध्ये आणि लाईफस्टाईलमध्ये घुसून की तो कपडा किती वेळा धुतला गेला असेल किंवा मातीतून जाऊन आलाय का, त्या लोकल रिजनची अवेलेबिलिटी काय आहे, आणि म्हणजे आय एम टेलिंग द रॉंग पर्सन, यू नो द इनडेप्थ ऑफ, यू हॅव एन इनडेप्थ स्टडी ऑफ व्हॉट, मतलब काय म्हणायचं, मला अजूनही सगळ्या सगळ्या गोष्टी ऐकायला शिकायला, मनुष्य हा कायम शेवटपर्यंत म्हणतात ना विद्यार्थी मास्टर ऑफ युअर क्राफ्ट, बट या वन शुड नो लाईक वेन यू आर डुईंग लाईक व्हॉट यू पीपल take into account that also. No, I feel like for every character in a movie, understanding the psyche of a character also by saying ki ha kiti vela athodatun kapde dhut asel swatache, oh acha, mag te kiti istri kelele pahijet ka churgalelech pahijet ka, म्हणजे त्याचा म्हणजे त्याचा इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, जर तो इथून बाहेर जाणार असेल आणि त्यांनी 600 रुपयाचा शर्ट घेतलाय का 6000 रुपयाचा शर्ट घेतलाय, देन व्हॉट इज ही लुकिंग लाईक, व्हॉट इज हिज पर्सनॅलिटी अबाउट, व्हॉट आर हिज इंटरॅक्शन्स ऑर हर इंटरॅक्शन्स, वेअर इज शी ड्रेसिंग अप फॉर, व्हॉट इज हर माइंडसेट, डज शी लाईक लुकिंग सेक्सी ओर डज शी लाईक लुकिंग विड्रॉन अँड सटल ओर व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे एवढे अकॉर्डिंग टू द कॅरेक्टर व्हॉट इट इज. आणि मग हिस्टॉरिक किंवा ऑफकोर्स लाईक यू सेड की इकॉनॉमिक परिस्थिती दाखवायची असेल तर मग एव्हरीथिंग, द चॉईस ऑफ कलर, द चॉईस ऑफ फॅब्रिक, वेअर दॅट पर्सन वॉज ब्रॉट अप, देअरफोर त्यांची सेन्सिबिलिटी काय असेल, आणि मग तो असा सीमलेसली तो कॉस्ट्युम असं वाटलं पाहिजे की इट्स ब्लेंडेड इन विथ द पर्सनॅलिटी अँड बिकम वन, विच विल ओनली हेल्प दॅट कॅरेक्टर टू गेट इवन मोर इन टू देअर स्किन. सो द कॉस्ट्युम शुड ऍक्च्युली बी अंडर युअर स्किन अँड ओव्हर युअर स्किन टू हेल्प यू बिकम. आजकाल आपण बघतोय आता सोन्याचा भाव एवढा झालेला आहे तर तेव्हा आजकाल जेव्हा आम्ही सोनारांच्याकडे जातो तेव्हा त्यांनी आयदर 1 ग्रॅम सोनं मध्यंतरी आणलेलं होतं, 1 ग्रॅमचे दागिने आणले किंवा आता कमी ह्याच्यामध्ये परंतु जास्त मोठे दिसतील असे दागिने ते बनवायला लागलेले आहेत. सेम लाईन वरती नाऊ आय वॉन्ट टू आस्क यू की आपण जेव्हा बघतो तेव्हा खूप कॉस्टली आता आउटफिट्स पण खूप कॉस्टली झालेले आहेत, परंतु जर समजा वी वॉन्ट द सेम टाईप ऑफ अ फॅब्रिक परंतु त्याच्यावरती कॉस्टिंग जरा म्हणजे पॉकेट फ्रेंडली, बरोबर, आय वुड लाईक टू से सो अशा तऱ्हेचे कपडे एखाद्याने तुम्हाला सांगितले बनवायला तर तुम्ही तसे बनवून देता का की नाही आम्ही नाही बनवणार तुम्ही आपलं दुसरं बघा? नाही, मला असं वाटतं की एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी मॅच व्हायला पाहिजे. सो आय थिंक माय जॉब इज टू ऑनेस्टली से की दिस इज द एक्सपेक्टेशन अँड दिस इज द बजेट, त्यामुळे त्याचं एक जुळून, हा दॅट्स व्हॉट आय त्याच्यातून एक सुंदर कॉस्ट्युम दिसेल असा घडवून आणणं. येस, मी म्हणेन की उलट आहे आता क्राफ्ट्समनला आपले कपडे महाग का होत चाललेत की आज
जो एम्ब्रॉयडरर आहे किंवा वीवर आहे किंवा क्राफ्ट्समन आहे त्याला आपण अवेअर करत 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 त्याला स्वतःच्या कलेची व्हॅल्यू कळायला लागली. सो थँकफुली त्यांचे पगार, त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्यांचं मुलांचं एज्युकेशन, त्यांच्या पुढच्या पिढ्या, ऑल ऑफ दिस इज बिंग अपलिफ्टेड. म्हणजे ज्यांचे पगार एकाकळी 5,000 आणि 6,000 रुपये महिना होते ते आता 30-35-40,000 रुपये महिना इझिली घरी घेऊन जातात. तर त्या क्राफ्ट्समनशिपची कदर असणं आणि फॅब्रिकच्या क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज न करणं, म्हणजे माझं म्हणणं असतं की तुम्हाला कमी बजेटमध्ये जरी पाहिजे असेल तरी तुम्ही व्हर्जन पॉलिएस्टर नका घेऊ. पॉलिएस्टर अगदी 40 रुपये मीटरपासून सुरुवात होते आणि सिल्कची सुरुवात होते 450-600-700-800 रुपये मीटरपर्यंत. तर मग त्या कापडामध्ये जर आपण क्वालिटी तशीच ठेवली विदाउट कॉम्प्रोमाइजिंग, पण जर एम्ब्रॉयडरी अख्खा ब्लाऊज घेण्यापेक्षा एखादा मोटिफ आपण खूप सुंदर घेतला आणि मग त्याच्या स्टायलिंग मध्ये थोडं खेळलो, तर आय वुड से दॅट एक इम्प्रूव्हिंग अ पर्सन्स टेस्ट अँड पर्सनॅलिटी विदाउट खूप जास्त भरण्यापेक्षा, आणि म्हणून मला क्वालिटी कमी चालेल, मिनिमम इज मॅक्सिमम, आय फील लाईक डिझाईन फीचर वाईज जास्त करायचं, त्याच्यात तेवढाच एलिगन्स आणायचा, पण क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नाही करायचं. नॉट टू गो टुवर्ड्स अनसस्टेनेबिलिटी, त्यालाच आपण फास्ट फास्ट फॅशन म्हणतो. तर छान स्लो इमोशनली कनेक्टेड ट्रू फॅशन घ्यायची आणि त्याच्यावरची मग एक्सपेक्टेशन आणि रियालिटी जरा मॅच करायची. आजकाल सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड झालेलं आहे. सो फॅशन इंडस्ट्री ही मी असं म्हणेन दर एक सेकंदाला बदलत असते. फॅशन्स आर म्हणजे चेंजिंग सो फास्ट, द ट्रेंड्स दे कीप ऑन चेंजिंग, ऍक्च्युली दे कीप ऑन कमिंग, द जे आपले मागचे असतात तेच परत येत असतात, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी थोडस इनोव्हेटिव्ह पॅटर्न असतो. सो एवढ्या फास्ट चेंजिंग आणि एवढ्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये आपलं स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी तुम्ही लोक काय करता? जसं तुम्ही आत्ता म्हणजे अगदी 5 मिनिटापूर्वी म्हणालात तसा कॉन्स्टंट अभ्यास आणि कॉन्स्टंटली अजाईल राहणं, की आत्ता आपल्या अवतीभवती काय चालू आहे आणि आपण किती एखाद्या माणसाच्याच नाही अख्ख्या पॉप्युलेशनच्या सायकीमध्ये, म्हणजे लिटरली इट्स अ स्टडी ऑफ सायकॉलॉजी की व्हॉट इज एव्हरीबडी फिलिंग राईट नाऊ. त्याचं यु नो, आर दे फिलिंग लाईक दे शुड बी मोर कम्फर्टेबल, आर दे फिलिंग लाईक आय वॉन्ट मोर ईज, आर दे फिलिंग लाईक मला सारखे सारखे कपडे नाही बनवायचे, मला टाईट कपडेच नाही घालायचे आता, किंवा आर दे फिलिंग लाईक मला खूप हाय हिल्स घालायच्याच नाहीत, माझ्या पायालाच त्रास होतोय, मी स्निकर्सच घालणार. व्हॉट इज द सायकॉलॉजी ऑफ अ पर्सन ऑफ दिस जनरेशन राईट नाऊ, आणि मग त्याच्याप्रमाणे वर्ल्ड ट्रेंड्स इंडियन क्राफ्ट्स हे सगळे एकत्र आणून कॉन्स्टंटली अहेड ऑफ द कर्व्ह कसं राहायचं, ह्याच्यासाठी आय फील एक ऑफकोर्स इंट्युशन ऑफ अन आर्टिस्ट विच कम्स आय थिंक नॅचरली वेन यू आर अ क्रिएटिव्ह पर्सन, बट ॲट द सेम टाईम कॉन्स्टंटली स्टेईंग अब्रेस्ट विथ टेक्नॉलॉजी. हाय, दिस इज डिझायनर निवेदिता फ्रॉम द लेबल निवेदिता साबू. प्लीज वॉच मी ऑन कांचन अधिकारीज बातों बातों में फॉर अन एक्साइटिंग पॉडकास्ट where I've shared my life experiences. You must like, share and subscribe to Baaton Baaton Mein by Kanchan Adhikari.